हिंगोलीमधील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर नेहमीच कोणत्या ना कोणत्या विधानामुळे चर्चेत असतात आणि वादातही असतात. आता तर त्यांनी थेट शालेय विद्यार्थ्यांना मतदान करण्यासाठी विनवण्या करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर लहान मुलांना काय सांगतायत ते. पप्पा म्हणत असेल आपले मतदान दुसरीकडे करायचे, दोन दिवस जेवायचे नाही, दोन दिवस जेवायचे नाही. पप्पा आईने विचारलं का जेवायचे नाही, त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा तेव्हा जेवते, नाही तर कोणाला मतदान करायचं? कोणाला जरा जोरात कोणाला? आमदार संतोष बांगर यांचा त्यांच्या कामावर बहुतेक विश्वास राहिला नसावा, त्यामुळेच लहान मुलांना देखील मत देण्याकरता मस्क मारू लागले. संतोष बांगर हे त्यांच्या वागणुकीमुळे वक्तव्यामुळे नेहमीच वादात राहिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्यामुळे ते वादात सापडतायत. आई वडील दुसऱ्याला मतदान करत असतील तर दोन दिवस जेवू नका, संतोष बांगर यांना मतदान करा तरच जेवतो, असा हट्ट धरण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिलाय. पप्पा म्हणत असेल आपले मतदान दुसरीकडे करायचे, दोन दिवस जेवायचे नाही, दोन दिवस जेवायचे नाही. पप्पा आईने विचारलं का जेवायचे नाही, त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा तेव्हा जेवते, नाही तर कोणाला मतदान करायचं? संतोष बांगर यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी खरपूस भाषेत समाचार घेतलाय. शाळेच्या मुलांच्या पुढे, लहान मुलांच्या पुढे, पुढच्या भिडीला घडवत असताना जे मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी, त्यांनी शिक्षणावर, शिक्षणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी, ते न करता हा माणूस लहान पोरांच्या पुढे राजकारणाची भाषा बोलतो, म्हणजे यांना राजकारण सत्ता याच्या पलीकडे काही दिसत नाही, हे आंधळे झालेले आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संतोष बांगर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यांना मतदान करण्याकरता चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही, म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणाकरता मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे, असं ट्विट करत रोहित पवार मागणी करताय. संतोष बांगर आणि वाद हे कायम समीकरणच राहिलंय. मतदार पुन्हा मत देणार नाहीत असं आता संतोष बांगर यांना वाटू लागलंय, त्यामुळेच आई वडिलांनी संतोष बांगर यांना मत द्यावं याकरता शाळकरी मुलांच्या विनवण्या करण्याची वेळ संतोष बांगरांवर आली आहे. गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.